आज रामटेक इथे रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी पार्सल उमेदवार नको यासाठी विरोध प्रदर्शन केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रामटेक विधानसभा क्षेत्रात तिकीट वाटपावरून मोठा अन्याय होत असून बाहेरचा दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला उमेदवारी नाही दिली पाहिजे व जे अमोल देशमुख पक्षात काम करीत आहेत त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी आज रामटेक तहसील समोर विरोध प्रदर्शन करण्यात आले. माजी आमदार यांना शिवसेनेची तिकीट नाही मिळाली म्हणून ते काँग्रेसला तिकीट मागत असल्याचा आरोप आज येथील काँग्रेस नेते व अनुसूचित जातीचे अध्यक्ष हर्षवर्धन नोकोसे यांनी केले. काँग्रेस पक्षात अहोरात्री मागील 10 वर्षांपासून मेहनत करीत असलेले व आता जर बाहेरचा उमेदवार काँग्रेस पक्षात देत असतील तर आम्ही सर्व काँग्रेस पक्षातील नेते विरोध करणार आहोत. यावेळी माजी नगराध्यक्ष माधुरी उईके, सुचिका देशमुख, रवी चौरे, प्रमोद बरबटे, महेश काकडे, उपसरपंच मनोज कडू, नितीन कापसे, अनिल भोरसाळे उपस्थित होते. हमारा जो रीच है वो हर गांव में, हमारा अमोल का और मेरा हर गांव में संपर्क है, हमारा लोगों से संपर्क है. हम सिर्फ पॉलिटिकल लेवल पे नहीं खेल रहे हैं. आज अगर रामटेक से कोई जीत सकता है कांग्रेस की टिकट पे तो वो सिर्फ और सिर्फ अमोल देशमुख है. वी नीड अ चांस टू विन, वी नीड अ चांस टू गो फॉरवर्ड, वी नीड अ चांस टू डिवेलप. गेल्या 10-15 वर्षापासून डॉक्टर अमोल देशमुख हे रामटेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अनेक प्रकारचे बेरोजगारांना रोजगारासाठी मेळावे त्यांनी घेतलेले आहेत. पुष्कळ महिलांना रोजगाराच्या प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि अहोरात्र त्यांची मेहनत, त्यांची तळमळ या रामटेक क्षेत्रासाठी आहे. आणि म्हणून या काँग्रेस पक्षाच्या महिला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी माधुरी उईके बोलू इच्छिते की रामटेकमध्ये डॉक्टर अमोल देशमुख सरांना एकदा संधी मिळाली पाहिजे. जर त्यांना संधी मिळाली तर नक्कीच काँग्रेसमध्ये, रामटेकमध्ये काँग्रेसचा झेंडा लहरवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून रामटेकमध्ये बाहेरच्या व्यक्तीला इथं संधी